मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची. नेक्स्ट फिल्म मध्ये पण याला पोरगी नाही ना, घोपरे. माझ्या आयुष्यात 3 मुले आल्या. थिंक पॉझिटिव्ह फिल्म्सच्या सेल्फी इंटरव्ह्यू मध्ये आम्ही गर्ल्स तुमचं स्वागत करतोय. नमस्कार मित्रांनो, मी साईराज किशोर मोजे तुमचं सेल्फी इंटरव्ह्यू मध्ये स्वागत करतोय. नेहमीचा आणि आपुलकीचा प्रश्न, बघताय ना, बघितलंच पाहिजे. तुम्ही हे मागे माझ्या बघत असाल, एव्हरेस्ट एंटरटेनमेंट. हो, आज मी एव्हरेस्ट एंटरटेनमेंटच्या ऑफिसमध्ये आहे आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटचा एक नवीन चित्रपट येतोय 29 तारखेला. कोणता चित्रपट आहे माहीत नाही. आपल्या साईज मध्ये फरक का असतो. त्या रात्री त्यांनी तुला घेतली. शी, तिला कसली टेस्टच नाहीये. ए आहे हो कॉन्डम्सची. आणि आज आपल्या सोबत आहे मराठी चित्रपटातील गर्ल्स. हाय हाय एवरीवन. सर, 2017 मध्ये बॉईज आला, 2018 मध्ये बॉईज 2 आला आणि आता तुम्ही घेऊन येत आहे गर्ल्स, असं का? बॉईज बरोबर काम करून कंटाळलो. पण आपल्यासारखं चॅलेंज तर ते बिलकुल घेऊ शकत. तसं नाही काय, आता मुलांचं भावविश्व मांडलं होतं, हे लोकांना बघायला खूप आवडलं. आता मला मुलींचं भावविश्व मांडायचं होतं, हे खूप अगोदरपासूनच मांडायचं होतं, पण मध्ये काही गोष्टी घडल्या नाही. ऋषिकेश कोहली जो सिनेमाचा रायटर आहे, त्यांना रिसर्चला खूप जास्त वेळ लागला, म्हणून हा बॉईज 2 च्या अगोदर येणार होता, पण तो नंतर. आमच्या सिनेमामध्ये गाणे आईच्या गावात आणि बाराच्या भावात. आईच्या गावात आणि बाराच्या भावात जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला काही जास्त वाटत नाही, पण एक जेव्हा मुलगी म्हणते आईच्या गावात आणि बाराच्या भावात, हे जेव्हा ऐकायला मला एवढं भारी वाटतं ना, तर बोललो असं काही नाही की मुली बोलत असते, मुली पण बोलतात ह्या सगळ्या गोष्टी, पण हे मला माहिती नाही. मग त्याच्यानंतर मी विचार केला की नाही, हे आलं पाहिजे, लोकांपुढे आलं पाहिजे. अंग प्रदर्शन होईल असे कपडे घालायचे नाही. तू ओव्हर रिएक्ट होतीस कारण तू ओव्हर स्मार्ट झाला. आम्ही जेव्हा रिसर्च केलं तेव्हा असं कळलं की नाही रे, गर्ल्स पण मजा करतात पण ती बॉईज पेक्षा वेगळीच मजा असते, त्याला आपण पटीमध्ये हे करू शकत नाही, कारण त्यांची मजा वेगळी. जमीन आसमानाचा फरक आपण जे म्हणतो ते जमीन आसमानाचा फरक आहे, कारण ते जे मस्ती करतात, त्या ज्या बोलतात, त्याच्या रिॲक्ट होतात, हे त्यांच्या त्यांच्यामध्येच आहे, ते मुलांमध्ये कधीच रिॲक्ट होत नाही. काय मग काकू, कुठे असतो तुमचं अर्णव? आदित्य तेच ते असतो. कुठे? मनात. अरे वा, टॉयलेट पण मनातच करतो. आता मी इथून खाली गेलो ना, मला कोणच माझ्यावर कोण कमेंट नाही करणार किंवा माझ्याकडे चुकीच्या पद्धतीने बघणार नाही, पण मला रिस्पेक्ट काय वाटतो या सगळ्या मुलींकडे, काय करतात ह्या जेव्हा खाली जातो तेव्हा 4 खाणेऱ्या नजरा त्याच्याकडे बघतात आणि ते येऊन परत त्या कॉन्फिडंट लेवलनी जगासमोर उभ्या राहतात. आपला आपल्यावर कॉन्फिडन्स असला पाहिजे, एवढा जग गेलं तेल लाव. मला एक गोष्ट बोलायची आहे, बॉईज आला, बॉईज 2 आला, आता गर्ल्स आहे, कॉम्पिटिशन आहे का? अरे गर्ल्स भारीच आहेत. असं काहीच नाहीये, उलट बॉईजच्या टीमने तर गर्ल्सच्या टीमला खूप सपोर्ट केलेला आहे. राजस्थान पार्थ आलेला आहे सपोर्ट करायला, सुमन आलेला आहे आणि राजेंद्र शिंदे सर, लालासाहेब शिंदे, अख्खी सुप्रीम मोशन गर्ल्ससाठी उभी होती. ओंकार भोजने, म्हणजे जेवढे पण एचओडीज आहेत जेवढे आहेत तेवढ्या सगळ्यांनी, बॉईजच्या सगळ्या टीमने इन्क्लुडिंग अवधूत दादा, क्या बात है, क्या बात है, सगळ्यांनी गर्ल्सला खूप सपोर्ट केलाय, कारण त्यांना पण वाटतं की हे आपलं प्रोडक्ट आहे, म्हणून त्यांनी सगळ्यांनी ओपन हार्टली सगळ्यांना मदत केलेली आहे. म्हणजे मग लालासाहेब शिंदे असो, राजेंद्र शिंदे सर असतील आमचे प्रोड्युसर, सिनेमाचा प्रेझेंटर अवधूत दादा, ह्या सगळ्यांनी एवढा सपोर्ट केलेला ना, त्याच्यामुळे गर्ल्स बॉईज पेक्षा पण भारी असणार आहेत आणि त्या होणार आहेत असं मला आता सध्या वाटतं. तुमच्या डोक्यामध्ये जे कॅरेक्टर होतं, म्हणजे जे रायटरने लिहिलेलं कॅरेक्टर, एक्झॅक्ट तेच कॅरेक्टर तुम्हाला मिळालं म्हणून तुम्ही तिला सिलेक्ट केलं, किंवा
तिच्यातली ऍक्टिंग बघून तिला सिलेक्ट केलं. नाही एक्झॅक्टली तेच कॅरेक्टर आणि त्याच्यानंतर तिने केलेला परफॉर्म. किती वेळ फोन उचलायला? तुझा नेमका प्रॉब्लेम काय? तू मुलगी आहेस? हा तुला माहिती नाही हा माझी आई कशी. मॅगी या कॅरेक्टरसाठी जवळपास 44 मुलींनी आपल्या सिनेमा आपल्या इंडस्ट्रीमधल्या नवन मुली पण आहेत आणि नवीन मुलींनी पण अशा 44 मुलींनी ऑडिशन केलं होतं. तोपर्यंत पण मला काही सापडली नव्हती. मग मी फोटो बघितले होते आणि तेव्हा ठरलो की ठीक आहे आता काय सगळ्यांना टेस्ट करायचं म्हणजे मला ॲटलिस्ट एक पाठव. मला असं वाटलं की मी कुठेतरी माझा रूट चुकतोय कारण मी जे कॅरेक्टर जे बघतोय ते खूपच सुपर विशेष आहे असं कोणतेच कॅरेक्टर नसतं असं मला वाटायला लागलं. कारण 44 ऑडिशन मला सापडत का नाही मग नंतर इथं पाठवलं हिचं ऑडिशन केलं हे परफेक्ट आहे. त्याने मला थंडी बसला प्रपोज केलं. त्या रात्री त्याने तुला भावनेच्या बरात आमचा ताबा सुटला. मला वाटत असेल की खूप सोपं आहे पण माझ्याबरोबर या 3 मुली आहेत. या 3 मुलींना विचारा की काय फेसबुकवरून मी काय गोष्टी करतोय काय टेक्निकल एरर असल्यामुळे माझे असोसिएट असिस्टंट काय काय लेवलला काम करतात आणि मी काय लेवलला मी सकाळी तुमच्या यांच्यावर इंटरव्ह्यूला असतो रात्री रात्रभर मी तिकडे असतो आणि परत सकाळी न झोपता परत त्यांच्याबरोबर इंटरव्ह्यू करत असतो आणि ते प्रॉब्लेम सांगण्यासारखे नाही आहेत. पण खरं बघायला गेलं तर मला प्रत्येक पिक्चरला वेगवेगळे प्रॉब्लेम असतात आणि ते अनबेरेबल असतात. मन आणि झुलाप यांना रोखून ठेवता येत नाही. पण आता शेण घातलं ना तिने तोंडात घंटा घंटा दादा रडतायत त्या बिचाऱ्या. जाऊ दे ना मावशी कशाला मारते. पहिल्या सिनेमाचा प्रॉब्लेम असा होता की काहीतरी टेक्निकल इश्यू झाला होता सेन्सॉरकडून म्हणजे सेन्सॉरने काही गोष्टी आम्हाला काढायला सांगितल्या होत्या त्या आम्ही रिप्लेस केल्या त्यांच्या समोरच त्यांना सांगून. पण त्यांनी लेटरमध्ये लिहिताना डीट असं म्हटलं होतं. अच्छा. पण जेव्हा तुम्हाला माहिती असेल की आपले DCB बांधल्यानंतर 4 सेंटरवरून सगळ्याकडे जाते त्यातलं स्क्रॅबल आणि हे 2 सेंटरमध्ये आम्हाला सांगितलं दुसऱ्या म्हणजे पिक्चर रिलीज होणार दुसऱ्या दिवशी आणि आज बुधवारी आम्हाला सांगतात की तुमचं पिक्चर नाही होणार रिलीज 135 थिएटरला. कारण सेन्सॉरने हे डिलीट करायला सांगितलं तुम्ही डिलीट नाही केलं तुम्ही रिप्लेस केलं बोलू. पण त्यांना विचारलं बोलू त्यांनी लिखित नाही दिलं आम्हाला आणि त्यावेळेस जे माझं आयुष्य संपलं होतं कारण माझा पहिलाच पिक्चर आणि सगळं जाऊन फक्त 98 थिएटर उरले होते जिथे मध्ये प्रदर्शित होणार होतं त्या तारखेला आणि बाकीच्या 135 थिएटरमध्ये रिलीज होणार होतं तर माझ्यासाठी सगळं संपलं होतं. पण मग त्या दिवशी प्रोड्युसर मी सगळेजण उभारले आणि त्यांना रिक्वेस्ट केली काही गोष्टी झाल्या त्याच्यानंतर त्यांनी मला उद्या रिलीज आणि आज रात्री 9 ग्रीन सिग्नल दिला की तुम्हाला उद्या 3 तुम्हाला सबमिशन तर लेटर बदली कर म्हणा आणि जर 3 नाही आलं तर 3 पुढचे शो तुमचे सकाळी तो शो सुरू करतो आम्ही पण 3 पुढचे शो परत बंद होणार आणि ते फायनली 3:30 ते झालं माझ्या माणसं गेली. पण ते जो तो ते जे प्रॉब्लेम आहेत ते आयुष्यात म्हणजे आपण ते एक्सप्लेन पण नाही करू शकत आणि याच्यामध्ये कोणाची चुकी नाही चुकी नाही काय माझ्या आयडीशी काय चुकी नाही आणि सेम आता तसे प्रॉब्लेम नाही आहेत प्रॉब्लेम खूपच वेगळे आहेत माझ्या प्रत्येक पिक्चरला एवढे प्रॉब्लेम येतात ना सगळ्यांना वाटतं की सहज होतं तर सहज काहीच होत नाही माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आयुष्यात सगळं गडबडले आणि बिचारे फडफडतात ते मुली माझ्याबरोबर त्याच्यामध्येच. पण काय एकत्र जेव्हा असतो ना टीम जेव्हा एकत्र असतं तेव्हा हे प्रॉब्लेम काहीच होत नाही थोडी काय असतं ना सर की एकत्र जेव्हा नसते ना ती पॉझिटिव्ह एनर्जी आहे पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना ती एवढी फ्लो होते की आहे ना तुमचे सगळे प्रॉब्लेम्स ऑटोमॅटिकली. पण तो आपल्याला माहिती नसतं हे प्रॉब्लेम जाणार आहे सिनेमा आहे ना सर आयुष्य अचानक काय काय घटना घडतात अचानक घडतात खूप घडतात अजून घडायच्या बाकी आहेत 2 बाकी आहेत सुपर हिटचा बोल लागणार ना तो ती घटना घडणार आयुष्य. मला माहिती नाही मला प्रेक्षकांना पण सांगायचं सगळ्यांना सांगायचं की मी आतापर्यंत हिट सिनेमा कधीच नाही केला हिट सिनेमा होईल म्हणून तो सिनेमा शूट नाही केला किंवा ती गोष्ट नाही. मला ना खूप चांगला सिनेमा करायचा प्रयत्न आवडतो म्हणून आत्ता पण तो चांगला सिनेमा करायचा प्रयत्न केलेला आहे. तो लोकांना कितपत आवडेल त्याचं काय होईल हे लोक ठरवतील पण मी आयुष्यामध्ये हिट सिनेमा कधीच करणार नाही. मी चांगला सिनेमा करायचा प्रयत्न करणार आहे
जो लोकांना आवडलं ते ठीक आहे, नाही आवडलं तर एक्सेप्ट करू शकेल. तुम्ही सर चांगला सिनेमा करा, लोक त्यांच्या हातात असेल. मग ती दोस्तीमध्ये ना कधी मतलबी नाही बनायचं, त्या दोस्तीचा मतलब शोधायचा. इनिशियल गोष्ट एकच होती सिनेमाची, की जेव्हा आम्ही मुंबई शूट करत होतो तेव्हा पाऊस सुरू झाला होता. हो, आणि तो प्रचंड पाऊस सुरू झाला होता. आणि मी सरांना फोन केला, सर 7 का शिफ्ट आहे, 6:30 वाजता फोन केला, निकलना है या पॅकअप करना है. चंद्रशेखर नवागडला विचारलं आमचा जो पी आहे काय म्हणलं करायचं, बोललो युनिट आलं ऑलरेडी. कारण मी जवळ युनिट आलं बोललो, हो आलं. नंतर मी गेलो, देविका मॅम त्या दिवशी होते, ही पण होती. तर माझी बाईक जवळपास अर्धी पाण्यामध्ये डुबली होती आणि मी चालत होतो. बोललो एवढ्या ह्या सगळ्या ह्याच्यामधून मी भिजत धरू शकलो आलो, अख्खं युनिट तिकडे आलं बिकॉज ऑफ शू. आणि मला झालं की यार आपण कोणत्या जगात जगतो ना, म्हणजे किती लकी आहोत की हे सगळे मिळून, म्हणजे स्पॉट दादापासून सगळेजण भिजले होते पण आले होते सगळेजण. त्यावेळेस शूटिंग जरा लेट सुरू झालं, 11 9:00 सुरू होतं, ते 11 सुरू झालं बघ, एवढंच थोडं थोडं लेट सगळ्यांनाच होतं, पण सगळे आले. आणि त्यावेळी असं म्हणजे की यार बाहेर तुफान आलं आणि इकडे पण सगळ्यांच्या भावनेला तुफान आलेलं आहे की स्पिरिच्युअली काम चालू होतं. तर ही एक घटना मी कधीच विसरू शकत नाही, कारण पाऊस म्हणजे तुम्हाला आपल्याला माहिती आहे मुंबईचा पाऊस काय असतो. त्यावेळेस बडलं शूट होतं, तिथे भिंत पडली होती, याला येताना सगळ्या गोष्टी दिसतात, झाडं बिडं पडली होती, तरी पण ते सगळे आले होते आणि धमाल वाटली त्यावेळेस, म्हणजे मजा आली मला. थँक्यू सर, तुम्ही ही गोष्ट सांगितल्याबद्दल. कारण की इंडस्ट्रीमध्ये काम करतो आपण, त्यावेळेस लोकांना फक्त एकच दिसतं, पडद्यावर आपण नाचतो गातो हसवतो एंटरटेनमेंट दिसतं, पण पाठीमागे आपण युद्धाप्रमाणे सैनिकाप्रमाणे आपण कामं करत असतो ॲक्च्युली. की जसं सैनिक काही सोडतो सगळं, त्याचं सगळे सण बिन सोडून ती कामं करत असतो. गेले एक वर्ष आम्ही सगळ्यांनी म्हणजे ह्या पोरीपासून सगळं फॅमिली काय असते हा प्रकारच विसरलेलो असतो. एवढा वेळ देता येत नाही, कारण अन्वित आणि आम्ही जरी मुंबई जरी असलो तरी टूरवरच असतो, बॅगांची भरलेली असते, तुम्ही कसं लागलं या. तर गेलं पॅशनेटली काम चालू होतं याच्यावर, म्हणजे गर्ल्स ही म्हटली एक वर्ष झाला, मला वाटतच नाही एक वर्ष झाला. आत्ता आत्ता मी सेन्सेस मध्ये आलो की अरे हा एक वर्ष झाला आहे, त्याच्या अगोदर तयारी सुरू झाली होती आपली. सचका सामना नक्कीच जबरदस्त आणि हटके असणार आहे ह्या चित्रपटामध्ये. दोन गाणी, पहिलं एक गाणं तर खूप सुपर डुपर वाजलं, म्हणजे सोशल मीडियावर त्यांनी तर हंगामा केला. त्या गाण्याची एक झलक झालीच पाहिजे आणि गर्ल्स आहेत तर झालीच पाहिजे. मीठ लावून चाखूया लिंबू, मस्त चढू दे टकीला शॉट, देऊ टेन्शनला पोकळ बांबू, आली फाट्यावर मारायची रात, तर्राट होऊन भुंगाट नाचू, तर्राट होऊन भुंगाट नाचू, दुनियेला समजूया बापाचा मान. आईच्या गावात गावात, आईच्या गावात बाराच्या भावात, हे आईच्या गावात गावात, आईच्या गावात बाराच्या भावात. पिंजरा असा असतो ज्यात आपल्याला बांधलेलं असतं, आणि एक पिंजरा असा असतो ज्यात आपण शिरलेलो असतो. बांधलं असेल तर तोडायचं, आणि शिरलो असेल तर सोडायचं. आम्ही येतोय तुम्हाला भेटायला 29 नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या आणि लांबच्या चित्रपट गृहात. नक्की बघा, झोपणाऱ्याच मुलींना मुलं लेबल्स लावतात. हे लेबल्स अशीच मुलं लावतात ज्यांची बुद्धी आणि साईज छोटी.